तेव्हा त्या व्यक्तीने येऊन मला अगदी म्हणे ताई तुम्हाला काही सांगायचं आहे, आणि त्यांनी असं म्हटलं की हे जे 15-16 आहेत ते बाद होणार आहेत आणि ते बाद झाल्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर भाजप सरकार बनवणार आहे. काल एक्झॅक्टली असं झालं की मी जेव्हा मंत्रालयातनं बाहेर पडत होते तेव्हा त्या व्यक्तीने येऊन मला अगदी म्हणे ताई तुम्हाला काही सांगायचं आहे, आणि त्यांनी परत जेव्हा ते सांगितलं तेव्हा तो आपल्या मनातला जे राग खदखदपणा जे राजकारण बघून जो एक जे किळसवाणी राजकारण चाललं आहे ते बघवत नव्हतं, म्हणून शेवटी रात्री मी ते ट्विट केलं की बाबा चाललं आहे काय महाराष्ट्राच्या राजकारणात. कारण त्यांनी असं म्हटलं की हे जे 15-16 आहेत ते बाद होणार आहेत आणि ते बाद झाल्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर भाजप सरकार बनवणार आहे. काल एक्झॅक्टली असं झालं की मी जेव्हा मंत्रालयातनं बाहेर पडत होते तेव्हा त्या व्यक्तीने येऊन मला अगदी म्हणे ताई तुम्हाला काही सांगायचं आहे, आणि त्यांनी परत जेव्हा ते सांगितलं तेव्हा तो आपल्या मनातला जे राग खदखदपणा जे राजकारण बघून जो एक जे किळसवाणी राजकारण चाललं आहे ते बघवत नव्हतं, म्हणून शेवटी रात्री मी ते ट्विट केलं की बाबा चाललं आहे काय महाराष्ट्राच्या राजकारणात. कारण त्यांनी असं म्हटलं की हे जे 15-16 आहेत ते बाद होणार आहेत आणि ते बाद झाल्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर भाजप सरकार बनवणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.